नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पंचकोनी गळा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी हा बॅक पार्ट कट करून घेतला आहे आणि गळा रुंदी घेतली आहे 2.5 इंचाची आणि माझा तयार गळा आहे 9 इंचाचा, परंतु मी 1/2 इंच तो जास्त कट करून घेतला आहे. त्याचप्रमाणे मी अस्तरवर देखील गळा कट करून घेतला आहे. तर आता जे मेन ब्लाऊज पीस आहे आपला, तो मी सुईचा ठेवणार, त्याच्यावरती अस्तर ठेवणार, खालची बाजू मी उलटवून घेणार आहे आणि बाकीची बाजू आहे तशी जडून घेणार आहे. आणि त्यानंतर मी कॅनव्हासचा वापर करून, प्रेस कॅनव्हासचा वापर करून गळा कसा बनवायचा ते आता आपण बघूया. तर सर्वप्रथम मी आता अस्तर जोडून घेणार आहे. ह्या पद्धतीने मी अस्तर जोडून घेतले आहे, खालच्या बाजूला उलटवून टीप मारली आहे आणि बाकीची मुंड्याकडची जी साईड आहे ती आणि ही जी फिटिंगची आपली साईडची बाजू आहे ह्या बाजूने मी टीप मारून घेतली आहे. आता आपण प्रेस कॅनव्हासचा वापर करून पंचकोनी गळा कसा तयार करायचा ते बघूया. आता हा मी प्रेस कॅनव्हास घेतला आहे आणि प्रेस कॅनव्हासची जी मऊ बाजू आहे ती आपण आतमध्ये घेतली आणि जी रखरखीत बाजू आहे ती वरती ठेवली आहे. आणि आता हा जो गळा आहे कट केलेला पंचकोनी, तो आपण मध्यावर मी ठेवलेला आहे दोन्ही बाजूनी समानांतर सोडून. तर आपली जी गळा रुंदी आहे ती 2.5 इंचाची आहे. तर गळा रुंदी सर्वप्रथम मोजून घ्यायची आहे. गळा रुंदीची मार्किंग करून मी घेतली आहे आणि हा जो आपला गळा आहे तो बरोबर 2.5 इंचावरतीच ठेवायचा आहे. बनवताना खूप तो फाकू द्यायचा नाही आहे. आणि गळ्याचा जो मध्य आहे, जो कोन आपण काढला आहे, तो बरोबर मी कॅनव्हासच्या घडीवर ठेवला आहे आणि ह्या बाजूने मी 2.5 इंचाची मार्किंग करून घेतली. आता सर्वप्रथम जसा आपला नेक आहे तशी मी तो आखून घेणार आहे. कापडच्या कडेने आहे तशी मार्किंग आपल्याला आधी करून घ्यायची आहे. त्यानंतर हे कापड मी बाजूला केले आणि याच्या बाजूनी 1/2 इंचावरती आपल्याला दुसरा एक शेप द्यायचा आहे. जो आपण 1/2 इंचाचा आखला बाजूनी तो आता सर्वप्रथम आपल्याला कट करायचा आहे. आणि याच्या बाजूने आपल्याला 1 इंचावरती अजून एक शेप कट करायचा आहे. तो देखील आपण आकाराप्रमाणेच करणार आहे. तर ह्या पद्धतीने मी 1 इंचावरती तो शेप कट करून घेतला आहे. आता आपण कसा बनवायचा ते बघू. आता मी हे अस्तरचे कापड घेतले आहे, सर्व पार्ट कट करून जे कापड उरले ते मी घेतले आहे आणि याच्यावरती ही जी मऊ बाजू आहे कॅनव्हासची, ती मऊ बाजू आपण कॅनव्हासवरती कापडवरती ठेवणार आहोत. आणि आता मी त्याच्यावर प्रेस करणार आहे. तर हा कॅनव्हास जो आहे तो कापडला चिटकलेला आहे
आणि याच्या बाहेर मी 1 इंचावरती कापड कट करून घेणार आहे. ते आता आपण बघूया. कॅनव्हासच्या बाहेर 1 इंचावरती कापड कट करायचे. कापड आहे हे आता आपण कॅनव्हासवरती फोल्ड करणार आहोत आणि याच्या आतमध्ये आपल्याला 1/2 इंचावरती अजून एक शेप कट करायचा आहे. सर्वप्रथम मार्किंग करून घ्यायची आपला गळा व्यवस्थित येण्यासाठी. तर आता अगोदर मी हे कापड्याच्या वरती फोल्ड करणार आहे. कापड फोल्ड करत असताना बरोबर कापडच्या मधोमध आपली टीप आली पाहिजे. आणि आता आपण 1/2 इंचावरती जी मार्किंग करून घेतली होती त्या मार्किंगवरती आपल्याला जसं आपण आखला त्या पद्धतीने तो गळा कट कर कापड कट करून घ्यायचे. तर कॅनव्हासच्या आतमध्ये मी 1/2 इंचावरती कापड सोडले आहे आणि आता आपला मेन जो पार्ट आहे गळ्याचा ब्लाऊजचा तर तो मी सुईचा ठेवून घेते. आणि आपण जे कापड पुढे सोडले आहे ते बरोबर आपण गळ्याच्या कापडवर कापड सामान्य याची काळजी घ्यायची आहे. आणि हा जो आपला कॅनव्हास आहे ह्या कॅनव्हासच्या कडेने अगदी कॅनव्हासवर न येऊ द्यायची पण परंतु कॅनव्हासच्या अगदी शेजारून आपल्याला आकाराप्रमाणे टीप घ्यायची आहे. तर कापडवर कापड आणि खाली गळ्याच्या कोण्यावर कोणा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि चारही बाजूने आपल्याला टासण्या लावून घ्यायच्या आहेत. कापडवर कापड मी समान ठेवले आणि अशा पद्धतीने मी सर्व बाजूने टासणी लावून घेतली आहे आणि आता मी कॅनव्हासच्या कडेने टीप घेणार आहे.
कोपरे आहेत या कोपऱ्यांवरती आपल्याला छोटे छोटे नॉटेस द्यायचे. टासण्या काढून घ्यायच्या आहे. आणि हा जो कापड आहे, ही जी कॅनव्हस आहे, हे पूर्णपणे आतमध्ये टाकून अगदी कडेला आपल्याला प्रेस टिप द्यायची. आकार ज्यावेळेस आपण वळवतो त्यावेळेस आपल्या कापडला कुठेही चुनी पडणार नाही याची काळजी घ्यायची आणि अगदी कडेला आकाराप्रमाणे प्रेस टिप द्यायची आहे. तर कडे मी प्रेस टिप देऊन मी हा पंचकोनी गळा बनवला आहे आणि याच्या बाजूनी मी आता सुंदर लेस लावणार आहे. ह्या पद्धतीने मी लेस लावून घेतली आहे आणि सुंदर आपण पंचकोनी गळा तयार केला आहे. तर तुम्ही सुद्धा ही पद्धत बनवून बघा आणि सुंदर गळा बनवून बघा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.